विद्यार्थी मित्रांनो, आपण ब्राझीलचा नकाशा पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न, अमेझॉन नदीच्या उंचीची कक्षा सांगा. अमेझॉन नदीची उंचीची कक्षा आहे 0 ते 200 मीटर. प्रश्न क्रमांक 2, अमेझॉन नदीचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अमेझॉन नदीचे खोरे हे गियान उच्चभूमी व ब्राझीलची उच्चभूमी यांच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 3, विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या नकाशामध्ये पिवळ्या रंगाने दाखवलेला भाग काय दर्शवतात? तर विद्यार्थी मित्रांनो, पिवळ्या रंगाने विखुरलेला जो भाग आहे तो ब्राझीलचा पठार दर्शवतात.